हॅलो एवरीवन, वेलकम टू फूड ट्रॅव्हल प्लान कुकिंग चॅनल। आज आपण बनवणार आहे चवळीची रस्सा भाजी। त्यासाठी इन्ग्रेडियंट्स आपण बघून घेऊया। कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोकोनट, खोबरं, जिरं आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर। 3 ते 4 तास चवळी ही चांगली कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायची। त्यानंतर तुम्ही सेपरेट सेपरेट एका तव्यावर हे सगळे मसाले जे आहे, जे इन्ग्रेडियंट्स आहे आपण जे घेतलेले आहे कोकोनटमध्ये, जे भाजी करतात किंवा माझ्यासारखं एकत्र टाईम सेव्ह करण्यासाठी तुम्ही ते तेलावर परतून घ्यायचे। छान परतून घेतल्यानंतर एका साईडला ठेवून द्यायचं, गाढ होऊ द्यायचं। त्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये त्याचं वाटण काढून घ्यायचं। एका साईडला आपण कुकर ठेवूया, त्याच्यामध्ये तेल टाकूया। तेल छान तापल्यावर त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकायचा आहे, कढीपत्ता टाकायचा आहे। त्यानंतर वाटलेला जो मसाला आहे, जो आपण ग्राइंड केलेला आहे, तो टाकायचा। त्याला छान तेल सुटोसतोस परतून घ्यायचं। त्यानंतर जे आपले ड्राय मसाले आहे ते आपण ॲड करूया। तुम्ही बघू शकता इथे छान तेल सुटलेलं आहे। आता आपण ड्राय जे मसाले आहेत ते ॲड करूया। 2 प्रकारची मिरची घेतलेली आहे, काश्मीरी मिरची आहे आणि 1 तिखट मिरची, धने पावडर, हळद, गरम मसाला, हे सगळं ॲड करायचं। थोडंसं हिंग पण टाकायचं, कारण कडधान्य आपल्याला हे जड जातात म्हणून आपण हिंग टाकतो। छान मसाले परतून झाल्यानंतर आपण जी सोक केलेली चवळी आहे ती टाकायची। एक छोटासा बटाटा पण टाकायचा, जेणेकरून रस्सा असा घट्ट होतो। ते छान परतून झाल्यानंतर पाणी टाकायचं। 1 ते 2 शिट्टी काढून घ्यायची कुकरमध्ये आणि झटपट आपली ही चवळीची रस्सा भाजी रेडी आहे। ती तुम्ही छान तांदळाच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत और जिरा राईससोबत सर्व करू शकता। नक्की करून बघा। चवळी करी इज रेडी। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय बाय।